लक्षणाची एक मोठी बातमी समोर येते आहे। परभणीमध्ये श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। मराठा आंदोलकांकडून त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। परभणीमध्ये श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। संपूर्ण राज्यभरात आपण पाहतोय साधारणतः 40 ते 45 दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो पेटलेला आहे। असं असतानाच आता श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे। मराठा आंदोलकांनी हे काळे झेंडे दाखवलेले आहेत आणि निषेध व्यक्त केलेला आहे। एका कार्यक्रमात बोलत होते आणि या दरम्यानच मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले असल्याचं यावेळेस कळतंय। या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। परभणीमध्ये श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे। कार्यक्रमात ते बोलत होते आणि त्या दरम्यानच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे। एकीकडे आपण पाहतोय जरांगे पाटील हे जे आहे गावागावात जाऊन सभा घेत आहे मराठा आरक्षणासाठी। अनेक गावांमध्ये अद्यापही साखळी उपोषण सुरू आहे। तर मराठा आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम जो आहे तो 24 डिसेंबरला आता संपणार आहे। मात्र त्याआधीच आपण या सर्व आंदोलकांची आक्रमकता सुद्धा बघू शकतोय। परभणीमध्ये श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे मराठा आंदोलकांकडून मराठा समाज बांधवांकडून दाखवण्यात आलेले आहे आणि त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। त्या दरम्यानची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य देखील समोर आलेली आहे। मी काय करायलोय